विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला राष्ट्रवादीच्या वतीने ही जोमात तयारी करण्यात येते राष्ट्रवादीच्या प्रचार रथाचं उद्घाटन केलं आहे अजित पवारांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे तर सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत आणि महायुतीची जी प्रसिद्ध अशी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याच योजनेचा जास्तीत जास्त प्रचार या आधी सुद्धा राष्ट्रपतीकडून करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आता अजित पवार यांचं हे गुलाबी जॅकेट आणि दुसरं म्हणजे याच प्रचार रथेवर रथावर तर गुलाबी चढलेला रंग आणि हाच विशेष खर तर बाब आहे या प्रचाराची कारण या प्रचारात याच योजनेचा महायुतीकडून म्हणजेच राष्ट्रवादीकडून सुद्धा आता जास्तीत जास्त प्रचार केला जातोय आपण पाहतोय राष्ट्रवादी निवडणूक प्रचारासाठी आता सज्ज झालेली आहे राष्ट्रवादीच्या रथाचं उद्घाटन होईल अजित पवारांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर सुनील तटकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे विधानसभा विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे त्याचबरोबर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झालेले आहेत उमेदवार जाहीर केले जात आहेत उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत आणि दुसरं म्हणजे सध्या महायुतीत फक्त आता अकरा जागांवर तिढा सुटलेला सुटलेला नाहीये मात्र लवकरच अकरा जागांवरही उमेदवार दिले जातील मात्र त्याआधी महायुतीचे जे पक्ष आहेत भाजपा असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो या तिन्ही पक्षाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जात आहे प्रचार केला जातोय प्रचाराचा नारा फोडला जातोय राष्ट्रवादीकडूनही जोमात तयारी करण्यात येते राष्ट्रवादी निवडणूक प्रचारासाठी आता सज्ज झालेली आहे अजित पवारांच्या हस्ते आता या प्रचार रथाचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि यावेळी सुनील तटकरे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या प्रचार रथाचं उद्घाटन थोड्याच वेळात होईल अजित पवारांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होईल प्रचार रथ आता सज्ज झालेले आहेत आणि या प्रचार रथावर चढलेला गुलाबी रंग गुलाबी रंग विशेष आहे कारण जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीकडून जाहीर करण्यात आलेली आहे या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे तेव्हापासून विशेष म्हणजे अजित पवार सुद्धा गुलाबी रंगाचं जॅकेट घालताना पाहायला मिळत आहेत आणि याच गुलाबी जॅकेटवरून सुद्धा अजित पवारांच्या या गुलाबी जॅकेटवरून महाविकास आघाडीकडून टीका करण्यात येत होती आणि याच खरंतर हाच टीका टीकेची झोड होत होती मात्र या टीकेला जुगारून अजित पवारांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त प्रचार या निवडणुकीत निवडणुकीत करताना पाहायला मिळत आहेत